प्रतिभावला जिंदाबाद करायचा जिंदाबाद प्रतिभाव जिंदाबाद पुढील आपल्या जवळ आता जे मनोगत व्यक्त करण्यासाठी येतील ते विजय लपालेकर भारत जन आंदोलन सगळ्यांना जिंदाबाद जोहार जोहार आणि आमच्याकडे आदिवासी क्षेत्रात म्हणतो जय सेवा जय सेवा आणि काही ठिकाणी म्हणतो लाल सलाम लाल सलाम प्रदीप भाऊ बद्दल काय बोलावं काय नाही बोलाव्याचा खूप विचार केला काही तो शब्द डोक्यात आले ते आपल्या समोर मांडणार आहे आपल्या सगळ्यांचा जन्म होतो आपल्याला आई वडील असतात आपलं शिक्षण होतं आपला जन्म होतो आपण नोकरी करतो शेती करतो अमुक करतो तमुक करतो आपण काही वर्षाने संपून जातो भिंतीवर आपला फोटो लागतो पोरं कधी कधी त्या भिंतीच्या फोटोला हार घालतात कधी विसरून जातात हाराला विसरून जातात प्रदीप भाऊला कोणीच विसरणार नाही कारण की त्यांनी केलेलं काम फार अतुलनीय आहे असं काम फार कमी लोक करतात एक म्हण आहे एका वर्षाची जर सोय करायची असेल तर शेती करा एका वर्षाची सोय करायची तर शेती करा एका पिढीची सोय करायची असेल तर फळाची झाडं लावा आणि खूप पिढ्यांची जर चिंता करायची असेल तर चांगली माणसं निर्माण करा प्रदीप भाऊंनी तेच केलं प्रदीप भाऊंनी चांगली माणसं लढायसाठी सक्षम माणसं तयार केली निर्माण केली आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्यांच्या शिबिरांबद्दल खूप काही काही सांगितलं आहे पण एका शिबिराबद्दल मी सांगू इच्छितो रायपूर जिल्ह्यामध्ये सिमगा नावाचा एक ब्लॉक आहे सिमगा ब्लॉकमध्ये हिरमी नावाचं छोटंसं गाव आहे तिथला एक आमचा कार्यकर्ता त्याचं नाव रामकुमार शाहू अत्यंत दीन दुबळा गरीब असा पोरगा अत्यंत दीन दुबळा गरीब असा पोरगा पण प्रदीप भाऊंनी त्याला काय प्रशिक्षण दिलं मला माहिती नाही त्या पोराची हिंमत इतकी वाढली की तू कलेक्टरला जाऊन प्रश्न विचारायचा कलेक्टर साहेब आपने क्यों क्या बताओ मुझे कानून बताओ म्हणजे माणसाला इज्जतीने जगण्यासाठी तयार करण्यासाठी जी कामगिरी प्रदीप भाऊंनी केली आहे त्याला तोड नाही त्याला तोड नाही आपल्याकडे मराठीमध्ये एक मोठे कवी होऊन गेले फार कमी लोकांना इथे माहीत असेल माफ करा भारा तांबे त्यांचं नाव ते कवी होते भारा तांबे म्हणून त्याची एक कविता आहे फार प्रसिद्ध कविता आहे जन पळ भर म्हणतील हाय हाय आपण सगळे जाणार आहोत आपण सगळे जाणार आहोत लोक काही वेळ म्हणतील की बाबा गेला वाईट झालं असं प्रत्येकाला लागू होतं पण आमचे जे साथी सहकारी प्रदीप भाऊ आहेत त्यांच्याबद्दल लोकांची हीच इच्छा आहे की प्रदीप भाऊ तुम्ही अजून आमच्यासोबत राहा सक्षम राहा तब्येत ठीक ठेवा आमचं मार्गदर्शन करा आमची मदत करा आम्हाला पुढे वाट कशी निवडायची हे आम्हाला सांगा हो की नाही अशी अपेक्षा आहे की नाही प्रदीप भाऊकडनं आपल्याला आहे ना प्रदीप भाऊचं आणखीन एक गोष्ट सांगतो मेलेल्या माणसामध्ये पण जीवन कसं फुकायचं आहे प्रदीप भाऊकडनं मेलेल्या माणसामध्ये जीवन कसं फुकायचं आहे प्रदीप भाऊकडनं शिकून घ्या खूप कार्यकर्ते बिचारे आमच्या गडचिरोलीमधले आमच्या रायपूरमधले छत्तीसगडमधले असे यायचे की कुठे आणलं बाबा आम्हाला कशाला आणलं वगैरे मी काय करणार आहे काय शिकणार आहे पण तीन चार दिवसाच्या प्रशिक्षणानंतर ते असे काही सक्षम होऊन बाहेर पडायचे असे काही सक्षम होऊन बाहेर पडायचे की अजूनही तिथले लोक म्हणतात की प्रदीप भाई को यहाँ ट्रेनिंग केलेला आहे 3 दिन का प्रशिक्षण
दुर्दैवाने प्रदीप भाऊ फार लांबचा प्रवास करू शकत नाही आणि आम्ही पण फार मोठ्या संख्येमध्ये लोकांना इथे आणू शकत नाही हो ना। मी जास्त बोलणार नाही, माझ्या हातात कोणी चिठ्ठी द्यायची आली की बंद करा आता। पण मी सत्यशेवटी एवढंच म्हणेन की प्रदीप भाऊंना दीर्घ आयु लाभो, त्यांच्या आरोग्यात स्वस्थ राहो आणि त्यांनी आम्हा सगळ्यांचं मार्गदर्शन, ते माझ्यापेक्षा थोडेसे लहान आहेत पण अजून तरी त्यांना मी मार्गदर्शक म्हणतो, त्यांनी आमचं मार्गदर्शन करावं। सगळ्यांना जिंदाबाद।